अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेडी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359 359। नमस्कार, एक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इस्लामपूर येथे श्रीराम मंदिर अयोध्या अक्षता कलश स्वागत यात्रा जय श्रीरामच्या जयघोषात संपन्न। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर व रामलल्ला मूर्ती प्रतिस्थापना सोहळा होणार असून त्या पार्श्वभूमीवरती देशातील प्रत्येक राज्यात श्रीराम मंदिर व रामलल्ला मूर्ती स्थापनाचे निमंत्रण म्हणून अक्षता कलश पाठवण्यात आला असून त्या अक्षता कलश स्वागत यात्रा प्रत्येक जिल्ह्यात काढली जात आहे। इस्लामपूर तालुका वाळवा येथे अक्षता कलश स्वागत यात्रा समस्त हिंदू बांधवांच्या वतीने जय श्रीरामच्या नाम गजरात सहवाद्य शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली। इस्लामपूर शहरातील महिलांनी अंगणात रांगोळी काढून व फुलांचा वर्षाव करून या अक्षता कलशाचे स्वागत केले। स्वागत यात्रेत सहभागी महिलांनी जय श्रीरामचा नारा दिला। हा अक्षता कलश उरून इस्लामपूर शहराचे ग्रामदैवत महाकुबा मंदिरात लोकांच्या दर्शनासाठी 31 डिसेंबर पर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। या स्वागत यात्रेत इस्लामपूर शहरातील हजारोंच्या संख्येने हिंदू बंधू भगिनी सहभागी झाले होते। विभागीय संपादक दत्ता सावंत, ऍक्टिव मराठी न्यूज, सातारा। आपल्या ईश्वरपूर वासियांना या अक्षतांचं दर्शन घेण्याची संधी या आठवड्याभरामध्ये आहे। जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये घरोघर या अक्षता देण्याचं काम सगळे रामभक्त करणार आहेत। आपल्या देशामधल्या सर्वोच्च असं जे दैवत आहे राम, त्याच्या अक्षता घरामध्ये आल्यानंतर त्या आपल्या देवघरामध्ये ठेवाव्यात, त्याची रोज पूजा करावी आणि दिनांक 22 ला ज्या वेळेला प्रतिष्ठापना होईल श्री रामललाची अयोध्येमधल्या आपल्या स्वतःच्या मंदिरामध्ये, 500 वर्षानंतर श्री रामलला आपल्या मूळ स्थानी विराजमान होणार आहेत। साधारणपणानं 12 वाजून 20 मिनिटांनी तो कार्यक्रम संपला की त्या अक्षता घेऊन आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन आरती करावी, सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आरती करावी आणि त्या अक्षता त्या मंदिरामध्ये व्हाव्यात। त्यानंतर संध्या आपल्या घरामध्ये गोडा थोडासा नैवेद्य करून रामललाला दाखवावा आणि मग आपण सर्वांनी प्रसाद घ्यावा। संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरी आणि जवळच्या मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करावा, किमान 5 दिवे लावावेत आणि मग आपल्या कल्पनेनं रामललाची मूर्ती ठेवून, रामाचा फोटो ठेवून असे मोठी रोषणाई आपण आपल्या घरी आणि सर्व मंदिरांमध्ये करावी असं आपल्या सर्व रामभक्तांना श्री रामलला तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय। आपण ईश्वरपूरवासीय या आवाहनाला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावरती सहभागी होऊन हे अभियान हे यशस्वी करूया। जय श्रीराम। ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।